विधानसभेच्या अनुषंगानं अर्थसंकल्प मांडला गेलाय. प्रत्यक्षात न येणाऱ्या गोष्टी अर्थसंकल्पात आहेत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांनी अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केलेली आहे. शरद पवारांना अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा पटलेला नाहीये. त्याची गोष्ट तर जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही. आणि दुसरीकडे सगळ्या अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, देण्याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. एकतर अर्थसंकल्पाचं त्याची गोष्ट तर जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही. आणि दुसरीकडे सगळ्या अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर